आपल्याला महाविकास आघाडीमय वातावरण या दोन विधानसभा मतदारसंघाच्या निमित्ताने करायचे आणि हे घटनाबाह्य सरकार, कारण अजूनपर्यंत निकाल कोर्टाचा लागलेला नाही, निवडणूक आयोगाचा लागलेला नाही, त्यामुळं आपण तशा प्रकारच्या मुद्द्यांच्या करतो हे स्थगिती देणार सरकार हे म्हणताना म्हणतंय सर्वसामान्यांचं सरकार, परंतु कशा प्रकारे वागतं याचा अनुभव आपण घ्या. आणि पाच विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल डोळ्यासमोर आला, त्याच्यातनं गद्दारी केल्यानंतर महाराष्ट्राची जनता त्या गद्दारांना काय जागा दाखवते हे पण आपल्याला देशाला दाखवून द्यायचं, त्याकरता ही निवडणूक महत्वाची. ठीक आहे, काही आमच्या आघाडीमध्ये काही वरिष्ठांचे काही वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य आले असतील, कृपा करून त्या गोष्टीला महत्व देऊ नका. ते आम्ही आमच्यापर्यंत एकमेकाशी चर्चा करून त्याच्यात मार्ग काढू, परंतु कुठला तरी त्याबद्दलची नाराजी मनामध्ये ठेवून चालला आहे. म्हणून माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सरकारांना विनंती आहे, कसबा विधानसभा मतदारसंघ सोडून बाकीच्या सात विधानसभा मतदारसंघातल्या सहकाऱ्यांनी, अजित गव्हाणे, सुनील शेट्टी आणि बाकीचे सहकारी सांगतील त्या पद्धतीनं, तुमच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे नातेवाईक, मित्र, परिवार असतील त्यांना भेटून त्यांना कन्व्हिन्स करायचं आणि ते मत आपल्या महाविकास आघाडीला कसं मिळेल